संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या बालनाट्याची प्रतीक्षा सर्वजण करत होते ते बालनाट्य आता तुमच्या समोर येतंय 14 एप्रिलला. त्याचं नाव आहे चमत्कार. त्याचे डायरेक्टर आणि त्यांचे मुख्य नट आपल्या समोर बसलेले आहेत, तर त्यांना आपण काही प्रश्न विचारूया, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करूया. सर्वप्रथम मी ऋषिकेश सरांना हा प्रश्न विचारतो की सर, या नाटकाची संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? चमत्कार या नाटकाची संकल्पना माझ्या मनात आली यापेक्षा हे नाटक माझ्या डोक्यात आधीपासून होतं आणि एक उत्कृष्ट लेखक रत्नाकर मतकरी यांचं एक चांगलं नाटक मला करायचं होतं. आजपर्यंत मी स्वतः लिहिलेली बालनाट्य केलेली होती, पण मतकरींचं बालनाट्य करायला मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट असती, कारण दिग्दर्शकाला जे मटेरियल लागतं, जी वाक्यं लागतात दिग्दर्शन करताना, ती सगळी वाक्यं रत्नाकर मतकरींच्या नाटकात होती. आणि त्यामध्ये काही कॅरेक्टर असे होते की मी माझे काही आवडते कलाकार आहेत की ते कॅरेक्टर बघितले तर माझ्या मनात तेच कलाकार येतात की यांनाच घेतलं पाहिजे, यांनाच केलं पाहिजे. सुदैवाने अशाच भूमिका माझ्याकडे सातत्याने आलेल्या आहेत, म्हणून माझ्या आवडते नटसुद्धा कायम माझ्या मालिका असो किंवा नाटक असो तेच राहिलेले आहे. प्रदीप पटवर्धन इज माय फेवरेट आर्टिस्ट, म्हणजे ज्यांना मी खूप लहानपणापासून पाहिलेलं आहे, यांची नाटकं बघत मी मोठा झालेलो आहे. आज त्यांना मी डिरेक्शन करतो आहे, माझं भाग्य आहे एवढ्या मोठ्या कलाकाराला डिरेक्शन करायला मिळणं, ही आपली खरोखर म्हणजे चांगली काहीतरी जमेची बाजू असते तेव्हा आपण हे काम करू शकतो. आणि प्रदीप पटवर्धन हे वर्सटाईल आर्टिस्ट आहे. मी असं म्हणणार नाही की फक्त कॉमेडी करतात, ते सिरियस रोल पण तेवढेच चांगले करतात, ॲक्शन पण तेवढेच चांगले करतात, आणि त्यांच्याकडे जो नॅचरल टाईम सेन्स आहे तो मला फार भावतो. म्हणून माझ्या प्रत्येक नाटकाच्या कोणती भूमिका असो कोणती मालिका असो, मला प्रदीप पटवर्धन हे माझं पहिलं अचीवमेंट असतं. ह्या बालनाट्यामध्ये तुमची जी भूमिका आहे आणि सगळे आजूबाजूला जे बाल कलाकार आहेत, तर काय अनुभव आहे ओव्हरऑल? अनुभव माझा तसा चांगलाच असतो, कारण कसं आहे की बालनाट्यात काम करताना ह्या लहान मुलांकडे जी ॲक्टिंग असते किंवा ह्या लहान मुलांकडनं कधी कधी काही काही शिकायला मिळतं आपल्याला, म्हणजे ह्या मुलांचे मूड सांभाळायचे, ते कसे वागतात, त्यांच्यापरीने वागायचं किंवा त्यांना सांभाळून घ्यायचं. आणि नाटक करता करता त्या मुलांना पण मी सांगतो की तुम्हाला जर काही सुचलं तर मला सांगा. तर त्यामुळे आम्ही दोघे तिघे मिळूनसुद्धा हे नाटक खूप छान करतो. आणि ऋषिकेश सर तर असतात डिरेक्शनसाठी, त्यांना काय काय सुचतच असतं ते सांगतच असतात. लहान मुलांबरोबर काम करण्याचा वेगळा अनुभव हाच की त्यांचं टायमिंग आपल्याला जुळून घ्यायला लागतं, कारण त्यांचं टायमिंग वेगळं पडतं, मोठ्या नटांचं टायमिंग वेगळं पडतं. त्यामुळे लहान मुलांच्या कलेनं घेतलं ना तर ती आणखी मजा येते. तसं पाहायला गेलं ना तर ऋषिकेश सरांचं जे डायरेक्शन आहे ते सगळंच डायरेक्शन चांगलं असतं, त्यामुळे एक अमुक एक गोष्ट आवडली असं नाही. ऋषिकेश यांनी मला बोलवलं की मी कधी नाही म्हटलेलं मला तरी माहीत नाही, कारण त्यांनी बोलवलं की मी जातो काम करतो निघतो. इव्हन त्यांची मी जी सिरियल केली लहान मुलांची, त्याच्यातसुद्धा त्यांनी सगळ्या लहान मुलांनाच घेतलं होतं. आणि त्यांचं लहान मुलांवरचं जे प्रेम आहे ते म्हणजे खूपच खूपच म्हणजे बोलण्याच्या पलीकडलं आहे. ते नेहमी लहान मुलांकरता काय काय करत असतात, त्यांच्याकडनं काय काय करून घेत असतात, त्यांना बरंच काय काय चांगलं सांगत असतात, त्यामुळे ते सांगताना ते सुद्धा बघताना असं वाटतं की अरे आपलं हे पण शिकायला पाहिजे. त्यामुळे ऋषिकेश सरांच्या बालनाट्यात काम करताना मला कधी नाही म्हणा असं वाटलंच नाही. आता ते शाळा सगळ्या सुरू झालेल्या आहेत, तर शाळेत तुम्ही जात असे शाळेत जा, खूप चांगला अभ्यास करा, खूप चांगल्या रीतीने पास व्हा, खूप चांगल्या रीतीने नंबर काढा, पण त्याचबरोबर नाटकसुद्धा बघा अशासाठी की नाटकातलं एक वेगळेपण आहे, एक लहान मुलं काय काय विनोद करतात किंवा काय काय मस्ती करतात तेही तुम्हाला बघायला मिळेल. आणि आई बाबा आणि दोन लहान मुलं यांचा जो चमत्कार आहे तो तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल. ऋषिकेश सरांना माझा पुढचा प्रश्न असणार आहे की या नाटकामध्ये आपण जो सेट आहे त्या सेटवरती बरंच काही मेहनत घेतलेला आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा की म्हणजे बाकीच्यांना आम्हाला म्हणजे जे ज्यांनी अजून नाटक बघितलं नाही त्यांना देखील त्या गोष्टी कळतील. या नाटकाचं नेपथ्य प्रवीण भोसले आणि मंडळी हे आमचे आवडते नेपथ्यकार आहेत, ज्यांच्याकडे खूप कल्पकता आहे त्यांच्याकडनंच आम्ही यावर्षी करून घेतो आहे. याच्या आधीसुद्धा त्यांनी माझ्या बऱ्याच नाटकांचं नेपथ्य केलेलं आहे आणि एक कल्पक नेपथ्यकार म्हणून त्यांची ओळख आहे. तर मी नेपथ्याबद्दल आता सांगणं योग्य नाही समजणार, ते त्यासाठी तुम्हाला नाट्यगृहात येऊन ते पाहावं लागेल, कारण त्या घराच्या बॉक्समध्येच बऱ्याचशा चमत्कार इकडे होणार आहेत आणि ते तुम्ही स्वतः येऊन पाहणं आवश्यक आहे. हे नाटक फार वेगळं आहे रत्नाकर मतकरींचं, सगळंच सांगणं शक्य नाही आता, पण तरी मी एवढंच सांगेन की लहान मुलांना नाटक आवडेल. लहान मुलांचा अभ्यास हा विषय किती महत्त्वाचा असतो आणि तो मुलांनी करावा आणि आईवडिलांनी त्याला नेहमी सहकार्य करावं हे या नाटकाचं गमक आहे. त्या मागून आम्ही बऱ्याचशा चमत्कार दाखवलेले आहेत की एखाद्याला एखादी गोष्ट नाही पटली आणि त्याच्या मनामध्ये एखादी इच्छाशक्ती झाली तर त्याचं रूपांतर कोणत्या चमत्कारात होऊ शकतं हे पाहण्यासाठी तुम्हाला चमत्कार हे नाटक पाहावं लागेल.
या नाटकात प्रदीप पटवर्धन सारखा एक कल्पक कलाकार आम्ही घेतला, चतुरस्थ कलाकार घेतलेला आहे, जो बालनाट्यात आम्ही हे महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने नाटक रिलीज करतो आहे, खूप चांगल्या प्रकारेचा PRO झाला आहे, खूप चांगल्या प्रकारेची पब्लिसिटी केलेली आहे आणि लहान मुलांनी आम्ही आमची पिढी प्रदीप पटवर्धनांना बघून झालेली आहे, पण आत्ताची येणारी पिढी प्रदीप पटवर्धनांना बघावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यांनी त्यांचा अभिनय नक्की पाहावा, त्यांना खूप मजा येईल. आणि मी असं सांगेन सगळ्याच माझ्या लहान दोस्तांना की तुम्ही हे नाटक बघायला या, अभ्यास करता करता किती चमत्कार घडतात आणि किती चमत्कार आपण अभ्यासात घडवू शकतो आणि आपण कसे नंबरात येऊ शकतो हे नाटक बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. तर अवश्य हे नाटक बघायला या, थिएटरमध्ये या, कारण सगळे चमत्कार जे आहेत, सगळ्या पर्याय जे आहेत त्या तुम्हाला थिएटरमध्येच दिसतील. त्यामुळे हे सगळं बघण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करेन की जिथे जिथे हे नाटक असेल चमत्कार तिथे तुम्ही सगळ्यांनी हे नाटक बघायला या. सगळ्यांनी अवश्य पहा मराठी बालनाट्य चमत्कार. नमस्कार.